शेलगाव देशमुख येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांसह पुलवामा हल्ल्याबद्दल निषेध रॅली. मेहका पालकातील शेलगाव देशमुख येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त छत्रपती ग्रुप, शंभूराजे ग्रुप व शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याकरता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान पुलवामा येथे भारतीय सैन्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये भारतीय जवान शहीद झाले. त्या पुलवामा येथील हल्ल्याचा निषेध म्हणून शिवजयंती निमित्त गावातील संभाजीराजे चौक, बस्तानक चौक, छत्रपती शिवाजी चौक, महादेव मंदिर चौक, मठ संस्थान चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौकातून देशभक्तीपर गीत वाजून शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा देऊन शिवजयंती निमित्त निषेध रॅली काढून मारुती संस्थान या ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेलगाव देशमुख येथील भारत मातेच्या रक्षणासाठी सैन्यात भरती होऊन आपले कर्तव्य बजावत असलेल्या तातेराव गरड, संजय पहारे, विशाल डोळस या सैनिकांच्या आई वडिलांचा व तसेच माजी सैनिक सीताराम सदार यांचा सन्मान करण्यात आला. शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राबाबत शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नितीन शिंदे, शीतल डोळस, सानिका काकडे, राधिका अखरे व सानिका शेवाळे यांनी अप्रतिम व्याख्यान सादर करून उपस्थित जनसमुदायांचे मन जिंकले. त्याचबरोबर रात्री शिवकीर्तनकार गजेंद्र महाराज कावरखे यांनी शिवचरित्रावर अप्रतिम शिवकीर्तन सादर केले. सदर कार्यक्रमास असंख्य जनसमुदाय उपस्थित होता. विष्णू आखरे, तालुका प्रतिनिधी मेहकर, बुलढाणा.